नाही पहिले साहेबांनी सांगितलं की पहिले पोहरादेवी येथे दर्शन ते करणार आहेत आणि त्याच्यानंतर दारवा येथे एक जाहीर सभा आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत. यवतमाळ वाशिम मिळून मोठी जाहीर सभा घेण्याचा संकल्प साहेबांनी दिलेला आहे आणि आम्ही सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित राहून एक विदर्भामध्ये सर्वात ऐतिहासिक सभा आम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेब दिवाळी झाल्यानंतर तारीख देतो म्हणून त्यांनी मला सांगितलं. पोहरादेवी आपण जर बघितलं तर सातत्यानं राजकीय कारणासाठी आणि शक्ती प्रदर्शनासाठी तुमचे प्रतिस्पर्धी संजय राठोड यांच्याकडनं पोहरादेवीगड वापरला जातोय. हो काय सांगाल याबाबत? नाही नाही पोहरागड ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी वैयक्तिक स्वार्थासाठी पोहरागडाचा उपयोग त्यांनी सातत्याने केलेला आहे. परंतु बंजारा समाजाची जी उन्नती प्रगती व्हायला पाहिजे होती ती कोणत्याही प्रकारची झाली नाही. नुसतं स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला काहीतरी लोकांमध्ये एक चांगली भावना निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून त्या पोहरागडाचा आधार त्यांनी घेतलेला आहे. परंतु आम्हीसुद्धा त्या ठिकाणी पोहराग देवी येथे उद्धवजी ठाकरे साहेबांचंसुद्धा मनापासून त्यांची श्रद्धा त्या ठिकाणी आहे आणि जे काही 100 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहे ते उद्धव साहेबांच्या आग्रहावास्तव त्या ठिकाणी 100 कोटी देण्याचा संकल्प त्यांनी केला होता. नाही येत्या काळात आम्ही जे काही आमचे बहादूर शिवसैनिक आहेत त्या भागातले एकही शिवसेनेचा प्रतिनिधी किंवा एखादाही छोटा मोठा कार्यकर्ता तो त्यांच्यासोबत गेला नाही. ते कायम राहिले उद्धव साहेबांसोबत आणि यांच्याच बळावर यांना सर्वांना सोबत घेऊन निश्चित प्रकारे आम्ही विजय त्या ठिकाणी मिळवू.